या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानाच्या बाहेर आता धनंजय सावंतांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. धनंजय सावंतांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आता आक्रमक पवित्रा घेतलाय. शेकडोंच्या संख्येनं अनेक कार्यकर्ते दाखल झाले असून एकनाथ शिंदे धाराशिव जागेचा तिढा सोडवणार का, याकडे मात्र आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. ही दृश्य देखील आपण पाहतोय. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाच्या बाहेरची ही दृश्य आहेत. धनंजय सावंत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आता मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर पोहोचलेले आहेत. धनंजय सावंतांनी मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आक्रमक पवित्रा घेतलाय. शेकडोंच्या संख्येनं अनेक कार्यकर्ते दाखल झाले असून एकनाथ शिंदे धाराशिव जागेचा तिढा सोडवणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि ती जागा आपल्याकडे राहावी एवढ्याच मागणीसाठी आम्ही आमच्या कुटुंबप्रमुखाला आणि या राज्याच्या लाडक्या मुख्यमंत्र्याला भेटायला आलेलो आहोत. सर, एकंदरीत पाहायचं झालं तर जागा वाटपावरून शिवसेनेला नेऊन मात्र आता धाराशिवच्या जागेसोबत सुद्धा राष्ट्रवादीचा दावा करताना नाही. आता त्या जागेबद्दल काय झालं हे मला माहीत नाही. मी धाराशिवच्या जागेबद्दल बोलतोय कारण धाराशिवमध्ये आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी जे आलो आहे ते आमची खदखद इथं मांडण्यासाठी आलो आहे आणि त्यामुळं आम्हाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे साहेबांनी वेळ दिलेली आहे. आणि मी मगाशी आपणाला म्हणलं की मग आमची चर्चा तर त्यांच्याशी होऊ द्या, म्हणजे आमचं नेमकं काय दुखणं आहे ते तर त्यांच्या पुढे आम्हाला मांडू द्या, मग आम्हाला तुमच्याशी बोलता येईल ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.